शिव प्रतिष्ठान संस्थेचा एक स्वयंघोषित एक विकृत आणि माते फिरू एक माणूस आहे, त्याचं नाव आहे मनोहर कुलकर्णी। त्याला स्वतःचं नाव लावण्याची सुद्धा लाज वाटते। तो संभाजी भिडे या नावाने तो आज या संस्थेचा प्रमुख म्हणून वावरतोय। एक अतिशय निर्लज्ज माणूस, एक अतिशय विकृत माणूस, एक अतिशय समाजामध्ये टेढ निर्माण करणारा माणूस आज ज्या पद्धतीची वक्तव्य करत आहे, देशभरामध्ये राज्यभरामध्ये आमच्या देशाचं नाव सुद्धा त्याच्याने कुठे ना कुठे खाली होत आहे, राज्याचं नाव खाली होत आहे। महात्मा गांधींबद्दल ज्यांना या देशामध्ये आम्ही देशामध्येच नव्हे तर सर्व जगामध्ये ज्यांचा लौकिक आहे, त्यांच्यासमोर नतमस्तक अख्खा देश होतो, अख्खा जग होतं, त्यांच्या संबंधी जे अनुद्गार ह्या विकृत माणसाने काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे। सभापती महोदया, हा माणूस इतका बेताल, इतका विकृत आहे की त्याने ह्याच्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असे अपशब्द काढलेले आहेत। हा माणूस डोक्यावर गांधी टोपी घालतोय, परंतु त्याच्या सडलेल्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचे विकृत विचार जो नवीन पिढीला आम्ही काय देणार आहोत या महाराष्ट्राचे। शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, आणि त्या फुलेंचा अपमान करणारा हा विकृत माणूस, त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे। आणि राज्यभर त्याच्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये आज रान उठलेलं आहे। हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जगभर त्याचा लौकिक आहे। अशी विकृत माणसं या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान धुळीस मिळवतात आहेत, म्हणून त्याची या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे। शासनाचा संबंध नाही का? आहे। जवळजवळ 5 ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये केसेस नोंदली गेल्या, आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही। आपल्या भारतीय दंडविधान 153 प्रमाणे साधी गोष्ट आहे, त्याला तात्काळ अरेस्ट व्हायला पाहिजे होती, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, झाली नाही। 4 दिवस झाले हा बेताल माणूस अगदी फिरतोय याच्यातनं, एसी गाड्यांमधना, काय त्याचं ते वागणं, लाज वाटते। या महाराष्ट्रामध्ये एवढे विचारवंत, एवढा हा महाराष्ट्राचा माझ्या लौकिक, आणि ते ऐकताना माध्यमांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला लाजेने मान खाली जाते।